वस्तू समजून वागणूक देणं अतिशय वेदनादायी आहे आणि या संदर्भात न्यायालयानं एका प्रकरणामध्ये खडे बोल सुनावलेत. नवरा कारागृहात असल्यानं उदरनिर्वाहासाठी एका मातेनं पोटच्या मुलीला महिलेस विकलं. मुलीला विकल्यानंतर संबंधित महिलेनं अर्जदार महिलेचं कर्ज चुकत केलं आणि परत मुलीचा ताबा मागितला. मात्र अर्जदार महिला आणि तिच्या पतीनं मुलीला परत करण्यास नकार दिला, त्यामुळे मुलीच्या आईनं पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दाम्पत्यावर भारतीय दंड संहिता आणि बालहक्क कायद्यामधील काही कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी दाम्पत्यानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायाधीश एस एम मोडक यांच्या एकलपीठानं वरील प्रमाणे निरीक्षण नोंदवलं. संबंधित महिलेचा पती कारागृहात असल्याने तिला पैशांची गरज होती अशी टिप्पणी देखील न्यायालयानं केली. अर्जदाराला दोन अल्पवयीन मुलं आहेत. खटला कधी संपेल हे माहीत नाही, त्यामुळे खटल्याचा निकाल लागेपर्यंत अर्जदाराला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही. तिच्या दोन लहान मुलांच्या कल्याणाचाही विचार करावा लागेल असं स्पष्ट करत न्यायालयानं महिलेचा जामीन मंजूर केलाय.